हे दोघंही एकच मिलीभगत वाले लोक आहेत. तर वास्तविक पाहता दोघंही एकत्रच होते आणि आम्ही तिसरा पर्याय या गावकऱ्याला दिलेला आहे आणि सक्षम पर्याय दिलेला आहे. होती 5 वर्षाच्या सत्तेमध्ये त्यांचं कोणत्याही प्रकारचं आश्वासन पूर्ण झालेलं नाही आहे. कारण गेल्या पंचवार्षिकमध्ये आमची बिनविरोध निवडणूक झालेली होती आणि सत्ता त्यांच्या पार्टीकडे गेली होती. नाही ना, बिनविरोध म्हणजे काय, आम्ही एकट्यानं बिनविरोध केलं नाही, पूर्ण गावानं बिनविरोध केलं होतं. राज्याच्या 14,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि मी महाराष्ट्र दौऱ्यावर निघालो. मी आत्ता आहे नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातील लहान गाव या गावात आहे. या गावात 3 पॅनल आहेत, 3 पॅनलमध्ये इलेक्शन लागलेलं आहे. आपण या 3 पॅनलशी चर्चा करणार आहोत की त्यांच्या निवडणुकीतले मुद्दे काय आहेत. आमच्या पॅनलचं स्वाभिमानी ग्रामविकास पॅनल, या ग्रामपंचायतीच्या लहान हे एक आमचं ऐतिहासिक गाव आहे, ऐतिहासिक वारसा असलेलं गाव आहे, स्वातंत्र्यसैनिकांची वीर स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे, सामाजिक सलोखा राखणारं गाव आहे. या गावामध्ये आजपर्यंतच्या काळामध्ये सामान्य लोकांचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत. त्यामध्ये महिलांचे प्रश्न असतील, दिव्यांगाचे प्रश्न असतील, तांडा विकासाचे प्रश्न असतील, गावातील अनेक वार्डामध्ये अनेक प्रश्न बरेच शिल्लक आहेत. काही प्रमाणात झाले असले तरी अनेक प्रश्न हे दुर्लक्षित राहिलेले आहेत. असे प्रश्न सर्वसामान्य घटकांच्या गावात एकूण 5 वार्ड आहेत. एकूण मतदारसंख्या ही 4,553 मतदार आहेत. असे म्हणून 13 सदस्याची ही ग्रामपंचायत आहे. एकूण 13 सदस्य आहेत. आम्ही स्वाभिमानी ग्रामविकास पॅनलच्या वतीनं या निवडणुकीमध्ये आहोत. एक उच्च शिक्षित आणि एक समाजसेवेला समर्पित असे आम्ही उमेदवार या निवडणुकीमध्ये दिलेले आहेत. मंगेश श्रीरंग कुराडे. कुराडे, हा मंगेश जी, मला सांगा तुमच्या पॅनलचं नाव काय? परिवर्तन विकास पॅनल. परिवर्तन विकास पॅनल. काय तुमच्या पुढच्या निवडणुकीचे मुद्दे आहेत? पुढच्या 5 वर्षात गावचा विकास, गावचं चित्र तुमच्या दृष्टीत कसं आहे? गावचं पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये गावातलं चित्र हे जे आता जे चित्र आहे हे असं राहणार नाही. याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे कामं करून गोरगरीब जनतेचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आमचा चालू राहील. सतीश लहानकर. आपल्या पॅनलचं नाव आहे, तुमच्या पॅनलचं नाव आहे? आमच्या पॅनलचं नाव बसवेश्वर ग्राम विकास पॅनल. बसवेश्वर ग्राम विकास पॅनल. तुमच्या पॅनलचं नावातच विकास आहे. पुढच्या 5 वर्षात विकासाचं चित्र कसं आहे तुमच्या गावचं? नाही, नुसत्या वाड्यापुरता विकास न राहता पूर्ण गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आमचा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टीने आम्हीच काम करणार आहोत. विकास म्हणजे नेमकं? विकास म्हणजे सर्वांचा, म्हणजे मनुष्याला जे काय लागते त्या सर्वांच्या गरजा कमीत कमी याच्यामध्ये पूर्ण करता येतील त्याला विकास म्हणू शकतो आपण. ठीक आहे. त्यांची सत्ता होती 5 वर्षाच्या सत्तेमध्ये त्यांचं कोणत्याही प्रकारचं आश्वासन पूर्ण झालेलं नाही आहे. कारण गेल्या पंचवार्षिकमध्ये आमची बिनविरोध निवडणूक झालेली होती आणि सत्ता त्यांच्या पार्टीकडे गेली होती. परंतु असं आमचं लहानच आहे, आम्ही ग्रामविकास पॅनलचे आहे. तर बिनविरोध झाल्यामुळं त्यांच्याकडे सत्ता गेली पण कोणत्याही प्रकारचे आश्वासनं जे द्यायले ते कोणतेही पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे आम्ही परिवर्तन एक नवीन पॅनल तयार झालेलं आहे आमचं. नाही, 1 मिनिट. हे दोघंही एकच मिलीभगतवाले लोक आहेत. वास्तविक पाहता दोघंही एकत्रच होते आणि आम्ही तिसरा पर्याय या गावकऱ्याला दिलेला आहे आणि सक्षम पर्याय दिलेला आहे. आता जे यांनी जे बोलावले ते तिसरं पॅनल उभं केलं, यांनी सुद्धा अगोदर ग्रामपंचायत इलेक्शन लढिलेलेच आहेत. मागच्या वेळेस जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक मिळवलं होतं, या 5 वर्षात आम्ही राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळवण्याची शिक्यता. ते त्यांनी म्हणलं की मागच्या 5 वर्षाचं आश्वासनच पूर्ण नाही झाले. नाही, बिनविरोध म्हणजे काय, आम्ही एकट्यानं बिनविरोध केला, पूर्ण गावानं बिनविरोध केलं होतं. त्यांच्या पार्टीचे सरपंच होते, त्यांनी सरपंच दिला होता, आम्ही उपसरपंच होतो. मग ते आणि दुसरी गोष्ट, नाही ती गोष्ट आहे का, सर्वांना मिळून बिनविरोध म्हणजे सर्वांचाच असतो, सर्व गावाचा असतो, ते काय एका आणि दुसऱ्या पार्टीचा नसतो, सर्व गावाने मिळून बिनविरोध दिला होता. आणि गाव हे स्मार्ट व्हिलेज झालेलं आहे, गावाला स्मार्ट व्हिलेज झालाय, गावात दारूबंदी झाली, मोठमोठे विकास कामं झालेत, हे काय गावाचा मोठा मोठा सहभाग आहे त्याच्यामध्ये. सतीश भाऊ, गेल्या वेळेस उपसरपंच होते, ते म्हणतात की सर्व गावांनी एकत्रित मिळून बिनविरोध निवडणुका केल्या. माझ्या मते किंवा गावातल्या कोणत्याही व्यक्तीला जर विचारलं तर गावातल्या कोणत्याही व्यक्तीला न विचारता गावातील काही ठराविक 40-50 व्यक्ती जरी असतील ते एकत्रित येऊन यांनीच बिनविरोध निवडणुका घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या मनाने चालवलेलं आहे. आणि 4,500 ते 5,000 गावामध्ये व्होटिंग आहे,
तर त्यांना कोणाला विचारात घेतलं नाही. इथल्या सर्वसामान्य लोकांना विचारात न घेता यांनी त्यांच्या मनाने बिनविरोध नुका घेतलेल्या आहेत. आणि आमचा पुढे चालून जे सर्वसामान्य गोरगरिबांना आजपर्यंत जे या 50 वर्षापासून जे गावात आहेत त्यांना आजपर्यंत घरकुल मिळालेलं नाही. ज्यांना मिळाले त्यांना 2-2, 3-3 कोणाला मिळाले असतील, पण त्यांना आम्हाला घरकुल द्यायचे आहेत. जे दिव्यांग जे शेतकरी कष्टकरी आहेत, ज्या रोजगार हमी योजना यांनी 5 वर्षात राबवली नाहीत, पण पुढच्या 5 वर्षात आमच्याकडून ती राबवण्याचं आश्वासन देतो. माझा मुद्दा असा होता की गाव जरी बिनविरोध होत असलं आणि प्रत्येकाला बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला फॉर्म भरण्याचा अधिकार होता, परंतु गावात दोनच एक सुव्यवस्था लाभाव या उद्देशाने आणि गावात काही पैसा वगैरे चालतो, दारू चालते, त्याच्यामुळे बिनविरोध काढली होती. परंतु सरपंच जरी आमच्या पार्टीचा झाला असला तरी बिनविरोध म्हणून आपण संगनमताने काम केलं, गाव ग्राम व्हिलेज मधून आणलं होतं स्मार्ट व्हिलेज, परंतु जो उद्देश होता बिनविरोध करण्याचा तो कोणत्याही प्रकारचा साध्य झाला नाही. त्या पार्टीने आमच्या सरपंचाला फुटबॉल सारखं ओढून घेतलं तिकडं आणि त्यांच्या दबाव आणून त्यांच्यावर सिग्नेचर वगैरे करून पूर्ण गावाचा जो निधी होता 55-60-70 लाख रुपये त्याच्यातला अर्धा निधी हा भ्रष्ट झाल्यामुळे आम्ही एक नवीन पॅनल तयार केला. आणि आमचा उद्देश असा राहील की गावामध्ये हे जे मागच्या 5 वर्षात झालं तो कोणत्याही प्रकारचं न घेता लोकांना विश्वासात घ्यायचं आणि प्रत्येकाला न्याय मिळून द्यायचा, प्रत्येकाला घरकुल मिळून द्यायचे. गावामध्ये कोणत्या जत्रा भरतात तर कुठं कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये नियोजन नसतं. शाळा आहे मोठी आमच्या इथे 10वीपर्यंत, शाळेमध्ये सुद्धा कोणत्या प्रकारचं जास्त हे झालेलं नाही. आपल्याला त्याच्यामध्ये डिजिटल आणून पूर्ण वायफाय सेवा वगैरे द्यायची. तुमचं 2 मिनिट त्यांच्या मुद्द्यांवर मला यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणं तेवढंच गरजेचं आहे. साहेब 1 मिनिट, भ्रष्टाचारचं बोलायला लागलेत ना, तर त्यांनी 2 वेळेस आहे ना 25,000 चेक अमाऊंट घेऊन तिथून ग्रामपंचायत मधून जाऊन ह्यांच्या मेंबरनी 1,25,000 किती उचललेले भ्रष्टाचार याला म्हणतात. आपलं नाव संदीप देशमुख. संदीप देशमुख, ज्यांनी भ्रष्टाचार केलाय ना त्यांनी गैरवापर करून चेक उचलले होते. आम्हीच समुपदेशानं कार्यक्रम केला होता. कसं माहित आहे काय, एक मिनिट हे बघा, ज्यांनी भ्रष्टाचार केलाय, ज्यांनी त्याच्यामध्ये घपळा केलेला आहे अशा माणसाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा काहीच अधिकार नसतो. शाळेचा अध्यक्ष असताना रातोरात त्यांनी त्याचे ते जे काय सामान होतं, कोणते लाकडं असतील, कोणते ते सागवानाचे लाकडं असतील, कोणालाही गावकऱ्यांना सांगता रातोरात त्यांनी विकलेले आहेत. मग तुम्ही भ्रष्टाचाराच्या गोष्टी आमच्या समोर कशाला करता? कोणीही माणसाला आम्हाला फोनवर सांगितलं लोकांनी तुम्ही कसं काय हे केलं म्हणून, परंतु आम्हाला माहीत नसताना सुद्धा त्यांनी असे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराचे त्यांनी आम्हाला सांगूच नाही कोणती गोष्ट आहे. गाव विकासामध्ये कमी अधिक प्रमाणात सगळ्या गोष्टी घडत असतात, होत असतात. विकास ही निरंतर प्रक्रिया असली तरी आजपर्यंत लहानच्या जे स्मशानभूमीचा प्रश्न आहे कायम दुर्दैव, कोणी मेलं की तिथं आठवण येते. त्याचे इस्टिमेट केले, त्याचे पैसे उचलले, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर वार्ड क्रमांक 2 मधला जो भाग आहे, एवढं मोठं गाव आहे, सदानं UPPचं पाणी येतं आहे, पण त्या वाड्यातल्या लोकांना आजपर्यंत नळ योजनेचं पाणी नाही. या व्यतिरिक्त शालेय बाबतीमध्ये असेल किंवा गावातल्या इतरही गोष्टीमध्ये असेल, कायमस्वरूपी दुर्लक्ष झालेलं आहे. फक्त इथं वोटेज हिजवायचं आणि प्रतिष्ठेसाठी सरपंच व्हायचं ही परंपरा चालत आलेली आहे. आता ही परंपरा आम्हाला मोडीत काढायची आणि समाजसेवा जे गावाच्या विकासाला प्राधान्य देणारा माणूस आहे असे माणसं आम्ही पर्याय म्हणून दिले. तुम्ही तुमचे मुद्दे मांडलेत, तुम्ही सांगा, तुम्ही तिन्ही पार्ट्याने तुमचे मुद्दे मांडलेले आहेत, पण माझा मुद्दा असा आहे, मी प्रत्येकाकडनं तो मुद्दा घेऊन येणार आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावच्याच ही समस्या आहे, ती म्हणजे गावच्या तरुणांची. अनेक गावांमध्ये तरुण बेरोजगार आहेत, त्या तरुणांचं स्थलांतर होतंय. आजच्या मुंबई पुणे जिल्ह्याच्या ठिकाणी स्थलांतर होतंय. हे स्थलांतर थांबवण्यासाठी तुम्ही काय करणार का? मी प्रत्येक पार्टीला माझा हा प्रश्न असणार आहे, गावातल्या तरुणांचं स्थलांतर थांबवण्यासाठी तुम्ही काय करणार? गावातल्या तरुणांचं स्थलांतर तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे, मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण गावात उद्योगधंदे नाहीत, नुसती शेतीवर अवलंबून तरुण राहू शकत नाही. आणि शेतीवर अवलंबून असल्यामुळं बरेचसे तरुण आपलं स्थलांतर नांदेडच नाही, मोठमोठ्या मेट्रो सिटी मुंबई पुण्या ठिकाणी चालू आहे. आता आम्हाला आमचा हेच आहे की जाहीरनाम्यामध्ये आम्ही तेच सांगितलेलं आहे की बा गावातल्या तरुणांना इथं एक व्यासपीठ तयार व्हावं, इथं ग्रंथालय तयार व्हावं, त्यांना विविध पुस्तकं वाचता यावीत त्या माध्यमातून, आणि इथं कोणते उद्योगधंदे सरकारच्या माध्यमातून आपल्याला करता येतील का, त्या दृष्टीने सुद्धा आमच्या उपयोजना चालू आहेत, आमचं चाचपणी चालू आहे, आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न पण करणार आहोत. मी एक या सुशिक्षित असल्यामुळं मला या गोष्टीची जाण आहे. गावातल्या सर्व तरुणांना पहिल्यांदा एक समान न्याय, गरीब असो श्रीमंत असो सारख्या पद्धतीनं वागणूक देऊन गरिबांसाठी या ठिकाणी व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र करणार आहेत, अभ्यासिका करणार आहोत आम्ही.
हुशार सुशिक्षित होत कर विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, एवढंच नाही तर येणाऱ्या काळात शैक्षणिक बदल होत आहेत, या बदल होणाऱ्या काळाच्या आम्ही लक्षात घेऊन विद्यार्थ्यासाठी गावात संपूर्ण वायफाय सुविधा आम्ही देण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे. गावामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्राम विकास पॅनलच्या द्वारे आम्ही घेईल आणि त्याच्यातून आम्ही कसा गावामध्ये विकास करता येईल, बेरोजगार तरुण कसा न भटकता बाहेरगावी जाता गावात कसं टिकून राहण्यात येईल. मी शेती करतो. चार पाच एकर. हा गाड्या आहेत, ऑटो आहेत, ऑटो आहेत, गाड्या आहेत. दुसऱ्या कोणतंही व्यासपीठ ठेवून किंवा वायफाय चालवल्यानंतर गावातली बेरोजगारी जात नसते. आता कोरोनामुळे प्रत्येक गावामध्ये एक बेरोजगार जे बाहेर गावी गेलेले होते, जे स्थलांतरित झाले होते, ते पूर्ण आपल्या गावामध्ये आलेले आहेत. मग ग्रामपंचायत मार्फत त्यांना काही आपल्या गावामध्ये बरेच बचत गट आहेत, महिला बचत गट आहेत, त्यांना सक्षमीकरण करून त्यांना गृहउद्योग देता येतील आणि ग्रामपंचायत मार्फत त्यांना आपल्याला गव्हर्नमेंट मार्फत त्यांना एक व्यासपीठ तयार करायचं, व्यासपीठ तयार करून त्यांना छोटे छोटे उद्योग, जसे आपण कोणी भाजीपाला विकणार आहे, कोणी चहाची टपरी लावणार, हे जे बाहेर गेलेले आहेत तरुण, त्यांना एकत्रित करून आपण आम्ही आमच्या पॅनलमार्फत त्यांना प्रोत्साहन देऊन आणि जो विकास निधी कुठून तरी येईल त्या निधीचा त्यांना वापर करून आमचं एक गाव सुजलन सुपाल करायची त्यांची. तुम्ही काय करणार महिलांच्या रोजगारासाठी? निश्चितच आज या लहान नगरीमध्ये अनेक वर्षापासून महिलांचे बचत गट आहेत, त्यानंतर अनेक व्यवसाय करण्यासाठी आमचं जे स्वाभिमानी ग्राम विकास पॅनल जे आहे, आमचं स्वाभिमानी ग्राम विकास पॅनल हे लहानमधून जर निवडून आलं तर निश्चितच आम्ही पहिल्यांदा सर्व गावातील महिलांची या ठिकाणी सभा लावणार. त्यांच्या पहिल्या प्रश्न आहेत, त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी आम्ही विचारून घेणार आणि ज्या अडचणी विचारून घेतल्यानंतर त्यांचे जे प्रॉब्लेम असतील ते निश्चितच आम्ही त्या महिलांचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू. महिलांना कुटीर उद्योग म्हणजे मसाला उद्योग, मिरची कांडप हे ते, आणि मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन महिलाला प्रशिक्षण देऊन त्यामार्फत बँकेच्या मार्फत कर्ज काढून त्यांना उद्योगाला लावण्याची आमची एक आमच्या जाहीरनाम्यात एक प्रक्रिया आम्ही नोंदवलेली आहे. ग्रामपंचायत म्हणून तुम्ही त्यांना फक्त इतर शहरांमध्ये नेऊन तुम्ही फक्त प्रशिक्षण देणार नाही पण सर कर्ज पण काढून देणार आणि त्यांना काही उद्योग त्यांना जी काय आर्थिक मदत लागेल त्या निधीच्या माध्यमातून आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ आणि त्या दृष्टीनं आमचे काम चालू राहील. आम्ही जे गावामध्ये थर्ड पॅनल जे उभं केलंय सर्वसामान्यांसाठी थर्ड पॅनल उभं केलंय, आम्ही या ठिकाणी सांगतो की महिलांचे जे अडचणी असतील, महिलांचे जे प्रश्न असतील, महिलांसाठी जे उद्योग असतील ते महिलांना आम्ही विचारूनच त्या ठिकाणी महिलांसाठी उद्योग देण्यासाठी आम्ही स्वाभिमानी पॅनलच्या वतीनं विचार करणार या ठिकाणी. तर आपण या तिन्ही पॅनलशी चर्चा केली, तिन्ही पॅनल एकत्र आले, आपल्याशी चर्चा केली, त्याबद्दल सांगत आधी त्या तिन्ही पॅनलचे आभार. या आपण तरुणांचं स्थलांतर, त्याचबरोबर महिला रोजगार, या तिन्ही पॅनलचं पुढच्या 5 वर्षातलं गावच्या विकासाचं नेमकं व्हिजन काय ते आपण जाणून घेतलं. त्यांनी महिलांच्या रोजगाराचा मुद्दा मांडला, त्याबद्दल महिला बचत गट स्थापन करण्यात त्यांनी सांगितलं. मात्र तिन्ही पॅनलपैकी एकानेही बाजारपेठ इथं स्थानिक बाजारपेठ निर्माण करून देण्याचं कुणीही सांगितलं नाही. असू दे, आपण त्याचबरोबर आणखी दुसऱ्या ग्रामपंचायत जाणार आहोत, तोपर्यंत धन्यवाद.